अहमदनगर शहरात पुन्हा एकदा प्राणघातक हल्ला झाल्याची घटना घडली आहे. अहमदनगर शहरातील केडगाव परिसरात एकावर 5 जणांनी तलवारीने वार केलेत. जागेच्या जुन्या वादातून ही घटना घडल्याची माहिती मिळते आहे. केडगाव मधील रहिवासी मतीन सय्यद यांच्यावर 5 जणांनी लोखंडी दांडके आणि तलवारीने प्राणघातक हल्ला केलाय. यात जखमी झालेले मतीन सय्यद यांना उपचारार्थ जिल्हा रुग्णालय येथे दाखल करण्यात आले. मतीन सय्यद हे घरात बसलेले असताना 5 जण त्यांच्या घरात घुसले आणि मतीन सय्यद यांना घराबाहेर ओढून आणत त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केलाय. या घटनेने खळबळ उडाली असून परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. मेरा नाम मतीन सादिक सय्यद. मस्जिद के सामने घासण करने का काम चालू था पैगंबर जयंतीचे निमित्त. तर दोन लेडीज साफसफाई करायला लावले होते. ते जुन्या कारणावरून जागेचे वादावरून ते 2 तारखेला तारीख होती आमची. तर 2 साक्षीदार त्याच्यातून साक्ष दिली नाही त्यांचे आमच्या विरोधात. त्याच्यामुळे ते मनाचा राग धरून त्यांनी तिथं माझ्यावर शिवीगाळ करून दमदाटे करून मारहाण केली. मी तिथून मिटून मी माझ्या घरी गेलो. घरी मी घरात बसलेलो असताना मला घरातून बाहेर काढून 5 जणांनी 2 जण फिरोज हमीद सय्यद आफरीन हमीद सय्यद 3 अनवलकी व्यक्तींनी मला बाहेर आणून लोखंडी डांडका आणि तलवारीने चपाचप मारून मला जखमी केलं. मी तिथून कसं तरी पळून नंदू ह्यांची गाडी बोलून मी आणि माझा भाऊ आजीज सादिक सय्यद ह्यांनी मला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं उपचारासाठी. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहमदनगर.